आर्गन बिल्डिंग का काम करता हूँ। लॉकडाउन लग गया, काम धंधा बंद हो गया था, हम लोग परेशान थे। 2 महीने जो है खाने पीने की दिक्कत भी हो रही थी और घर पे भी सबकी मतलब याद आ रही थी जाने के लिए। उसके बाद जो है महाराष्ट्र सरकार ने एक डिसीजन लिया, यहाँ जितने भी फंसे मजदूर हैं उनको उनके घर पे छोड़ने के लिए। उसके बाद जो है हम लोग यहाँ से जाने के लिए अप्लाई किए। उसके बाद जो है फिर यहाँ का महाराष्ट्र सरकार ने हमें टिकट दिया ट्रेन का, फिर हम लोग जो है लखनऊ के लिए ट्रेन पकड़े। महाराष्ट्र सरकार ने हम लोग को पूरा सुविधा दिया, खाना दिया, मास्क दिया, सैनिटाइजर दिया, पानी दिया गया, पूरा ट्रेन में हर चीज़ का व्यवस्था था। हम लोग यहाँ से लखनऊ गए, फिर वहाँ से बस मिला हम लोग को। मैं गांव पहुँचा, अपने गांव घर वालों से मिला, जो है अच्छा लगा घर वालों से मिल के। और मुझे यहाँ तक मैं सही सलामत पहुँचा तो महाराष्ट्र सरकार की वजह से। मैं उनका शुक्रगुजार हूँ जो अपने घर वालों से इस लॉकडाउन में मिल पाया। गांव जाने के बाद जो है सब कुछ ठीक हो गया तो मैं आया यहाँ, खुशी खुशी आया। उसके बाद जो है काम धंधा फिर पहले जैसा चालू हो गया। हम जैसे मजदूर को महाराष्ट्र सरकार ने एक भरोसा दिया। कामगार, मजूर, गरजू अशा अनेकांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने केली। श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून हजारो मजूर त्यांच्या घरी परतले। इतकंच नव्हे तर त्यांच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय देखील महाराष्ट्र शासनाने केली। आपले कामगार मजूर अगदी सुरक्षित घरी पोहोचावेत यासाठी शासनाने उत्तम उपाययोजना आखल्या। सॅनिटायझर, मास्क, सुरक्षेच्या सर्व बाबी मजुरांना पुरवल्या। बाहेर राज्यातील मजूर हा पहिल्यांदा संकटात सापडलाय, त्याचा रोजगार हिरावला, त्याचा कामधंदा गेलाय, त्याला खायला व्यवस्था नव्हती। म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवभोजन थाळीच्या माध्यमातून 5 रुपयामध्ये पूर्ण पोटभर जेवण मिळालं पाहिजे त्याची व्यवस्था केली। प्रत्येक जिल्हा स्तरावर या सगळ्या मायग्रेंट मजुरांसाठी आणि कोरोनाबाधितांसाठी त्या ठिकाणी भोजन, चहा, नाश्त्याची व्यवस्था केली। यासाठी सर्व यंत्रणांचं उत्तम समन्वय आणि त्या त्यावर जबाबदारी सोपवण्याचं काम आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलं। महाविकास आघाडीच्या सरकारने आपत्ती व्यवस्थापन विभागाने अनेक मजुरांना, लाखो लोकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्याचं काम केलं। स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये पुढाकार घेतला, त्यांचेही आभार मानलेच पाहिजे। महाराष्ट्रात काम करणारा पण बाहेर राज्यातला मजूर हा आजही नाव घेतो महाराष्ट्राच्या सरकारचं। रेल्वे बंद होती, ट्रान्सपोर्टिंग बंद होतं, बसने मजुरांना प्रवास करण्यासाठी निधी पुरवला, पीपी किटसाठी निधी पुरवला, मास्कसाठी निधी पुरवला। पुन्हा महाराष्ट्र उभा व्हावा, महाराष्ट्र चालावा, धावावा आणि प्रगतीच्या उंच शिखरावर जावा हीच भूमिका ठेवून आपत्ती व्यवस्थापनाने काम केलेलं आहे, आमच्या मदत पुनर्वसन विभागाने काम केलं आहे। खरं तर महाराष्ट्र शासनानं गरजूंना, मजुरांना अडचणीच्या काळात मोठा आधार दिला। राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून 12,10,255 मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आलं। गरजूंना त्यांच्या घरी जाता यावं यासाठी 97 कोटींची तरतूद केली, तर गरजेनुसार एकूण 115 कोटी रुपये मजुरांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी खर्च केले। माझा आधार, माझा सरकार। आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।